आणि रहिवाशांनी धरणे आंदोलन केले. भंडारी गावातील सर्वे 13 मधील शेतकरी आणि सर्वे 80 व 81 मधील रहिवासी यांच्या जागेवर कोणतीही पूर्वसूचना न देता म्हाडा अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते. वन विभागाची परवानगी न घेता शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून पिढ्यान पिढ्या राहत असलेल्या नागरिकांना धमकावून घराबाहेर काढून त्यांची घरे पाडली जात आहेत. वारंवार पत्रव्यवहार करून देखील होत असलेल्या या अन्यायावर संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकरी आणि रहिवाशांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जवळजवळ आम्ही ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जवळजवळ 10 वर्षापासून आमच्या गोरगरिबाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी मागणी करतो, पत्रव्यवहार करतो, आंदोलनं करतो, उपोषण करतो, मोर्चा करतो. पण ह्या सरकारला आणि ह्या शासनाला आतापर्यंत जाग येत नाही. इकडेकडे एकीकडे पंतप्रधान सांगतात बेघरांना आम्ही घरं देऊ, आणि दुसरीकडे ज्यांचे घरं जवळजवळ आजोबा पंजोबापासून राहतात आणि सर्व त्यांच्याकडं पुरावे असून देखील या लोकांना ती बेघर करतात. ते फसवण्याचा धंदा ह्या सरकारनी पंतप्रधानांनी हे बंद केला पाहिजे. आणि गोरगरिबाचे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांना राहू द्यावं आणि त्या ठिकाणी त्यांना घरं द्यावे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळजवळ आजोबा पंजोबा जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून त्या ठिकाणी कब्जा करतात, वळवाट करतात, आणि ती सरकारी जमीन त्यांच्या नावी करून देण्यासाठी पत्रव्यवहार करतात, वरून शासनाने आतापर्यंत त्यांना पत्रव्यवहार केला नाही. गावात आमचं खूप अडचण होतं आणि प्रत्यक्ष शाळा आहे आणि शाळेमध्ये जो बाहेर पडला मुलगा तो डायरेक्ट रोडावर येतो आणि झेंडावंदन करण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. शाळेसाठी जिल्हा परिषद शाळेला जागा नाही आहे आणि झेंडावंदन करण्यासाठी सुद्धा रोडवर आणि मूल रोडवर डायरेक्ट शाळेतून बाहेर पडतो आणि त्याचा ऍक्सिडेंट जर झाला उद्या तर त्याला जबाबदार कोण राहणार? तुमचा आरोप सरळ सरळ कोणावर आहे? आता जागा ये आरोप आमच्या गावात कुठलीही पाणी न करता ही जिल्हाधिकारी साहेबांनी यांना दिली, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली पाणी नाही केली करता जागा म्हाडाला दिली, त्याआधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यां साहेबांवर आम्ही आरोप ठेवू. पक्षाचे अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे यांचाही या आंदोलनात सहभाग होता. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांचा आदी कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक बाबूसह आधार न्यूज मुंबई नेक्स्ट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.